नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना, शिकायलाच पाहिजे। आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स फर्स्ट मधील पहिला चैप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.3 शिकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत डिटर्मिनंट्स। पहिला टॉपिक आहे डिटर्मिनंट्स। तर पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स। इथं डिटर्मिनंट दिलेला आहे 3, 4, 2, 5। तर कसं करायचं असते, त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार, 3 × 5 − 2 × 4 इथं आपल्याला ते पूर्ण करायचं। 3 × काय होईल, इथं 5, त्याच्यात इथे येणार 5 मायनस 2 × 4, इथं असणार आहे 2, आणि इथं ऑलरेडी 4 त्यांनी दिलेलं आहे, इथं एक 4 दिलेलं आहे। ॲक्च्युली इथं हे बॉक्स नाही आहे, 2 × 4 असं आहे, इथं फक्त आपल्याला भरायचं पाहिजे। आता 2 × 4 किती होईल, 2 × 4 इथं 3 × 5 आणि 2 × 4। आता 3 × 5 किती होईल ती इथं लिहिलं पाहिजे, आणि 2 × 4 हा 8 इथे ॲक्च्युली दिला आपल्याला, 2 × 4 मायनसच्या पुढचं 2 × 4 आहे 8। मग 3 × 5 किती होईल तेवढंच आपण लिहूया, 3 × 5 किती होईल 15, 15 − 8 15 मधून 8 गेले किती येणार, मग 7। या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 7, लिहून घ्या। यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स। या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, तीन एक्झाम्पल आहेत 1, 2, 3। त्यातलं फर्स्ट एक्झाम्पलचं सोल्युशन आपण तयार करूया। हे पहिले ते लिहून घेतले मी, काय सांगा, −1 × 4 ब्रॅकेटमध्ये −1 × 4 −7 × 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 7 × 2 छान आहे बघा, −1 × 4 −4 −7 × 2 7 × 2 = 14 −4 आणि −14 किती होईल, −18 लिहून घ्या। नंतर दुसरं एक्झाम्पल आहे 5 − 7 = 0। ह्याला काय करायचं, आत्तासारखंच 5 × 0 पहिला हा प्रॉडक्ट, एका ब्रॅकेटमध्ये 5 × 0 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 × −7 किंवा −7 × 3 = 5 × 0 = 0। हे मधलं मायनस आहे, −7 × 3 ब्रॅकेटमध्ये −21 = 0 ॲज इट इज, मायनस मायनस काय होईल +21 0 + 21 = 21। दुसऱ्याची व्हॅल्यू आली, डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 21 लिहा। यानंतर एक तिसरं एक्झाम्पल आहे 7/3 = 3/2 5/3 = 1/2 याला सुद्धा आत्तासारखंच करायचं। पहिल्या ब्रॅकेटमध्ये 7/3 × 1/2 −(another bracket) 5/3 × 3/2 आता काय होईल बघा, या दोन्हींचा गुणाकार मायनस या दोन्हीचा गुणाकार। आता मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं आहे, अंशांचा गुणाकार अंशात, छेदांचा छेदात। वरती काय 7 × 1 = 7 / 3 × 2 = 6 मायनस इथं 5 × 3 = 15 / 3 × 6 किती छान आहे बघा, छेद 6 दोन्हींचा, वरती काय होईल खाली ठेवणार 6 आणि वरती 7 − 15 7 − 15 किती, −8 −8/4 −8/4 4 × 1 = 4 × 2 = 8 बघा बरोबर आहे का, 7 − 15 −8/6 आहे, −8/6 = 6 त्याला 6 ने डिवाइड करूया, 2 ने डिवाइड करूया, 2 × 3 = 6 आणि 2 × 4 = 8 म्हणजे मायनस आहे तर हे राहणारच, उत्तर आला मायनस, वरती काय 4/3
पहिला क्वेश्चन पूर्ण झालेला आहे, लिहून घ्या. आणि याच्याच आधारे पुढचा जो तिसरा क्वेश्चन आहे क्रियामुळे सुरू तो आपण सोडवणार आहे. त्याच्यात ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या. नंतर तिसरा क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, त्यासाठी तर आपण डिटर्मिनंट शिकलो. तर आता दोन इक्वेशन दिले बघा, 3x - 4y = 10, 4x + 3y - 5 = 5. तर ही जी अशी इक्वेशन दिले ते आपण एकाखाली घ्यायची, सोल्यूशन मध्ये एकाखाली उतरून घ्यायची. आणि त्याचं स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे, a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. असे ते इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे, म्हणजे a1 ची व्हॅल्यू 3, b1 - 4, c1 10, इथं a2 4, b2 3, आणि c2 5 असं असणार आहे. म्हणजे a1 a2 ची व्हॅल्यू जर पाहिली आपण तर 3 4, a1 a2, आणि b1 b2 - 4 3, c1 c2 10 5. हे लक्षात आलं. मग आपल्याला पहिल्यांदा डिटर्मिनंट काढायचा डी, त्या डी मध्ये कोणते व्हॅल्यू घ्यायच्या, a1 a2 आणि b1 b2, म्हणजे x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट. x चे कोएफिशिएंट काय आहेत, 3 4, y चे कोएफिशिएंट हा चिन्ह असेल घ्यायचा -4 3. एकदा का हे तयार केलं आपण की पुढची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. आता डी ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, पहिल्या दोन क्वेश्चन मध्ये पाहिलं आपण, 3 × 3 3 × 3 मायनस ब्रॅकेट मध्ये -4 × 4, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये -4 × 4 = आता 3 × 3 3 3 9, मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 4 × 4 = 16, -16 = आता हा 9 मायनस मायनस होईल प्लस, किती 16, 9 + 16 किती होणार 25, म्हणजे डी ची व्हॅल्यू आली 25. हा डी झाला. तुला काढायचा डीएक्स. आता डीएक्स काढताना काय करायचं, एक्सच्या जागी कॉन्स्टंट घ्यायची, एक्सचे कोई विषय झाकून ठेवायचे, आणि एक्सच्या जागी काय घ्यायचे हे कॉन्स्टंट, म्हणजे इथल्या जागी काय लिहितं 10 5, त्याला -4 3 तसाच ठेवणार. काय होणार, डीएक्स घेताना एक्सच्या जागेवर घ्यायचे कॉन्स्टंट, त्याचे ते कॉन्स्टंट कोणते 10 आणि 5, तिथं लिहायचं बघितलं एक्सच्या जागेवर 10 5, आणि वाय चे आहे तसे ठेवायचे -4 3. नंतर प्रॅक्टिस म्हणतो मग, डीएक्स घेताना एक्स जागेवर, ह्या एक्स जागेवर घेतले कॉन्स्टंट 10 5, वाय चे आहे तसेच ठेवले. आता यांच्यासारखंच हा सोडवायचा, पुन्हा ब्रॅकेटमध्ये 10 × 3 मायनस दुसरा ब्रॅकेट -4 × 5 -4 × 5 = 10 × 3, 10 × 3 = 30, -4 × 5 = 20, 30 - 20 किती येणार आहे 10, म्हणजे डीएक्स आला 10. बघा बरोबर आहे का, 10 × 3 = 30 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -4 × 5, हे ब्रॅकेटमध्ये असणार आहे की मायनस हा 30 मायनस आहे, तर 30 मायनस ब्रॅकेट मध्ये -4 × 5 = 20, इथं बघा जे स्टेप वाढले पाहिजे काय होईल, 10 × 3 = 30 हे मायनस साईन, आणि ब्रॅकेट मध्ये 4 × 5 = 20 ते -20, इथं 30 मायनस मायनस प्लस किती होईल 20, 30 + 20 बघतो किती येणार, 30 + 20 = 50, म्हणजे dx आला 50. इथं लक्ष घ्या, हे मायनस आणि पुन्हा हे पुढचं मायनस, मायनस मायनस होणार प्लस, म्हणजे डीएक्स किती आला पहा 50, डीएक्स व्हॅल्यू 50 आणि डी किती आहे 25. आता काढूया डीवाय. डीवाय घेताना काय करायचं, वाय जागेवर कॉन्स्टंट घ्यायचं, वाय जागेवर हे कॉन्स्टंट घ्यायचं, हे पहिले आहे तसेच, इथं 3 4 आहे तसे 100, आणि वाय जागेवर 10 5 घ्यायचं, 10 आणि 5. आता सारखंच रूल, 3 × 5 मायनस
टेन इंटू फोर ब्रैकेट मध्ये टेन इंटू फोर इतना काळजीपूर्वक करा तो तीन पच्ची पंद्रह माइनस हा किती होईल दही चौक चाळीस फिफ्टीन मधून फोर्टी गेला तो माइनस ट्वेंटी फाइव बघा डी वाय बरोबर आहे का बघा फिफ्टीन मधून फोर्टी माइनस होत नाही फोर्टी मधून फिफ्टीन माइनस करायचा तर त्याला माइनस साइन येईल हाला डी वाय मग डी आहे ट्वेंटी फाय डी एक्स फिफ्टी डी वाय माइनस ट्वेंटी फाय मग आपल्याला काढायचं आहे एक्स एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे डी एक्स अपॉन डी इज इक्वल टू डी एक्स व्हॅल्यू फिफ्टी अपॉन डी किती आहे ट्वेंटी फाय इज इक्वल टू पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस दोन पन्नास म्हणजे किती आला टू एक्स इक्वल आला टू मग काढायचा वाय वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी डी वाय किती आहे मायनस ट्वेंटी फाय अपॉन डी ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फायला ट्वेंटी माइनस वाढ केली पंचवीसला पंचवीस आला मायनस आहे राहणार म्हणजे मायनस वन एक्स इक्वल किती आला टू वाय इज इक्वल टू मायनस वन देअरफोर सोल्यूशन घ्यायचं नेहमीसारखं एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स व्हॅल्यू काय टू आणि वायची मायनस वन इज द सोल्युशन आता ॲक्च्युली हे तीन मार्कला एक्झाम्पल येते बरं डीची व्हॅल्यू तुमची बरोबर आली त्याला हाफ मार्क डी एक्स की त्याला फिफ्टी त्याला अर्धा डी वाय ट्वेंट मायनस ट्वेंटी फाय इथं अर्धा त्यानंतर एक्स एक्स व्हॅल्यू आली टू त्याला अर्धा वायची व्हॅल्यू मायनस वन त्याला हाफ शेवटचं उत्तर लिहिले का अर्धा बघा सहा स्टेप झाले का एक दोन तीन चार पाच सहा सहा स्टेपला अर्धा अर्धा म्हणजे झाले तीन मार्क असं हे तीन मार्काला एक्झाम्पल येते व्यवस्थित लिहून घ्या याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे फोर एक्स प्लस थ्री वाय मायनस फोर इज इक्वल टू झिरो आणि दुसरं आहे सिक्स एक्स इज इक्वल टू एट मायनस फाईव्ह वाय तर हे पहिल्यांदा आपण एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या स्वरूपात लिहून घेऊया फोर एक्स प्लस थ्री वाय मायनस फोरचं तिकडं करूया प्लस फोर आणि हे कसं होईल पहिल्यांदा एक्स सी टर्म येतं सिक्स एक्स प्लस मायनस फाईव्ह वाय इकडे करायचा प्लस फाईव्ह वाय आणि इज इक्वल असणार आहे एट आले का दोन्ही बघा एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी तर एक्सची टर्म वाय कॉन्स्टंट एक्स वाय कॉन्स्टंट असं झालं पाहिजे मग पहिल्यांदा आपण घेऊया आता डी आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये केलं आपण डी घेताना काय करायचे एक्सचे कोएफिशियंट एक्सचे जे कोएफिशियंट आहेत फोर आणि सिक्स फोर सिक्स एक्सचे कोएफिशियंट फोर सिक्स ती इथं लिहिशी फोर सिक्स नंतर वायचे कोएफिशियंट थ्री फाय थ्री फाय आता फोर इंटू फाय एका ब्रॅकेटमध्ये पाहिल्या फोर इंटू फाय मायनस थ्री इंटू सिक्स इज इक्वल टू फोर इंटू फाय चार पंचे वीस मायनस थ्री इंटू सिक्स साहित्रिक अठरा मग ट्वेंटी मायनस एटीन टू म्हणजे डीची व्हॅल्यू आली टू नंतर डी एक्स डी एक्स येताना एक्स जागेवर घ्यायचे कॉन्स्टंट म्हणजे पहिली एक्सचे कोएफिशियंट होती त्या एक्सच्या कोएफिशियंटच्या जागेवर हे स्थिरमध्ये घ्यायचे फोर एट म्हणजे इथं पहिल्या एक्सच्या कोएफिशियंट जागेवर काय घ्यायचं फोर एट पहिल्यांदा फोर एट लिहितो एक्सचे कोएफिशियंट होते तिथं फोर एट लिहिला वायचे आहे तशीच इथे सोपं आहे बघ पहिल्या ब्रॅकेटमध्ये फोर इंटू फाय मायनस थ्री इंटू एट चार पंचे वीस मायनस आठ त्रिक चोवीस तीन अठ्ठे चोवीस म्हणजे की त्याला डी एक्स ट्वेंटी मायनस ट्वेंटी फोर मायनस फोर डी एक्स आला मायनस फोर आता काढायचा डी वाय नंतर डी वाय डी वाय घेताना काय करायचं सगळं आपलं पहिले जो डी होता त्याच्यात वायचे कोएफिशियंट होते त्या जागेवर घ्यायचे कॉन्स्टंट डी एक्स घेताना एक्सच्या जागेवर स्थिरपद घेतले फोर एटीचं घेतले आता वायच्या जागेवर घ्यायची इथं डी वाय करताना
म्हणजे पहिले 4 6 आहे तसेच, डी मात्र 4 6 आहे तसाच, आणि वाय च्या जागेवर घ्यायचे हे कॉन्स्टंट 4 8 फोर एट. आता इथून पुढे कसं होईल पहा, 4 × 8 4 × 8 मायनस, पुढे पण तुम्ही जागा करू आपल्याला, इथं काय होईल 4 × 8 मायनस 4 × 6 समजलं का बघा, 4 × 8 मायनस 4 × 6 इथं काय होईल 4 8 32 मायनस 4 7 24 4 8 32 4 7 24 32 मधून 24 गेले किती येतील, 32 मधून 24 गेल्यावर 8 बरोबर का, झाला डी वाय आला 8. आता बाय क्रॅमर्स म्हणून म्हणलं तरी चालते, बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल काय होईल, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, या पूर्वीच्या एक्झाम्पल पाहिलं पण डी एक्स एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. आता डी एक्स किती आहे बघायचं, डी एक्स आहे मायनस 4 अपॉन डी 2 इज इक्वल टू, आता दोनचा भाग आहेत बेके बे दुने 4 म्हणजे मायनस 12. नंतर वाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला, डी वाय अपॉन डी, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी, डी वाय ची व्हॅल्यू डी वाय इथं आहे 8 अपॉन डी 2 मग 8 अपॉन 2 आला 4, एक्स व्हॅल्यू मायनस 2 वाय ची व्हॅल्यू आली 4, देअर फोर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स व्हॅल्यू मायनस 2 आणि वाय ची व्हॅल्यू 4 इज द सोल्युशन, इज द सोल्युशन. किंवा सेपरेट तुम्ही लिहिलं एक्स इज इक्वल टू मायनस 2 अँड वाय इज इक्वल टू 4 इज द सोल्युशन असं लिहिलं तरी चालते, तो लिहून घ्या. आता आपण पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल पाहिलेले, त्या पहिल्या आणि दुसऱ्या एक्झाम्पल प्रमाणेच आहे, तिसरं चौथं पाचवं सेम आहेत अगदी. डिटर्मिनंट मेथड म्हणजेच क्रॅमर्स रूल कशी करतोय, पहिल्यांदा आपण घेतोय डी, डी घेताना काय घ्यायचे एक्स आणि वायची कोएफिशियंट, नंतर काढतोय डी एक्स, डी एक्स घेताना एक्सच्या जागेवर कॉन्स्टंट, डी वाय घेताना वायच्या जागेवर कॉन्स्टंट, आणि एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. तेच पुढं चौथ्या पाचव्या सहाव्याला सगळ्यात तीच मेथड आहे. तर आता पहिली दोन आपण घेतलेली आहेत, तिसरं चौथं पाचवं तुम्ही करा, सहावं जरा वेगळं आहे, त्या तुम्ही फक्त इथं घेत. सहावं कसं आहे बघा, हे 2x + 3y इज इक्वल टू हे असं असू द्या, हे बघा एक्स मायनस आहे वाय अपॉन टू इज इक्वल टू 1/2. तर ह्याला काय करूया, आहे असं घेतलं तर चालते, एक्सचे एक्स कोएफिशियंट इथं होईल 1, वायचं होईल मायनस 1/2 आणि इथं कॉन्स्ट असेल 1/2 असे घेतलं तरी चालते. परंतु बऱ्याच मुलांना इथं असं बघितलं की भीती वाटते, ह्याला आपण पहिल्यांदा सरळ करून घेऊया. इथं म्हणूया मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय 2, काढायचं मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय 2, याला 2 ने 2 ने मल्टिप्लाय करायचं, त्यांचं 2 घालवायचं. इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं येईल 2x, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं झालं 2x, आणि 2 ने का मल्टिप्लाय करतोय आपण, ह्या खालचा 2 2 घालवण्याकरता तर मल्टिप्लाय करतोय, म्हणजे हा 2 जाणार हा 2 जाणार म्हणजे इथं काय राहणार मायनस वाय, हा 2 जाणार म्हणजे राहणार फक्त 1. आता किती छान दिसतंय बघा, काय दिसतोय, आता 2 ने मल्टिप्लाय केलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 1, आणि पहिलं तर आहेच त्या फॉर्ममध्ये एक्स प्लस बी वाय इंटू सी या स्वरूपात आहे एक्स प्लस बी वाय सी. आता हे पहिलं आणि हे दुसरं, आता घेऊया याच्यावर आपण डी, अगदी सोप्या पद्धतीनं सुटसुटीत तुम्हाला घेऊन देतोय मी डी. मग त्याला काही ठिकाणी पुस्तक मिळत नाहीत, A1 A2 B1 B2 S काही लिहायची गरज नाही, तुम्हाला स्कीम ऑफ वर्किंग सांगितली,
सगळ्या डीची व्हॅल्यू पूर्ण काढल्यानंतर त्याला अर्धा मार्क आहे. अर्ध्या मार्काला किती लिहायचं ते आपलं आपण ठरवायचं. पाहिजे असेल तर लिहिलं तरी चालते, पण तुम्हाला वाटते काय आवश्यकता नाही. डी लिहिताना एकशे कोएफिशिएंट वाय चे थ्री म्हणजे काय होणार, एकशे कोएफिशिएंट सांगा टू टू एकशे कोएफिशिएंट नंतर वायचे, इथला वायचा काय थ्री, इथला वायचा मायनस वन. डी लिहिताना कोणते घ्यायचे एक्सचे कोएफिशिएंट एक्स एक्स इथं आणि वायचे, वायचा इथं थ्री आणि इथल्या ह्या वायचा आपला मायनस, काय नाही जिथे किती वन आहे. हे हायलाइट करण्याकरता तुला फ्रेम केली आपण. आता डी ची व्हॅल्यू काढूया, काय सांगा डी इज इक्वल टू टू इंटू मायनस वन इज इक्वल टू टू इंटू मायनस वन मायनस थ्री इंटू टू, थ्री इंटू टू इंटू मायनस वन मायनस टू, तो मायनस थ्री इंटू टू सिक्स, मायनस टू मायनस सिक्स मायनस एट. समजलं का बघा डी कसा आला, डी काय केलं डीला, डी घेताना एकशे कोएफिशिएंट टू टू आणि इथं वायचे थ्री मायनस वन, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन टू इंटू मायनस वन मायनस थ्री इंटू टू, बे के बे मायनस टू मायनस तीन दोन्हे सहा, मायनस टू मायनस सिक्स मायनस एट, हा आला डी. आता घेऊया डी एक्स, डी एक्स बी काढायचं आपल्या डी वाय काढायचं. डी एक्स, एक्स घेताना एक्स जागेवर कॉन्स्टंट, डी एक्स घेताना एक्स जागेवर कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट म्हणजे कोणते हा टू आणि वन. आता हे मधलं बघायचं नाही बघ, त्याला फ्रेम केली, ह्याच्यावर आपण हे तयार केली, हे पहिलं आणि हे दुसरं, हे दोनच बघायचे. मग आता डी एक्स घेताना काय ठरले आपलं, एक्स जागेवर कॉन्स्टंट, एक्स जागेवर कॉन्स्टंट म्हणजे कोणते घ्यायचे हा टू आणि ह्याच्यातला हा वन, टू वन. एक्स वायवर कॉन्स्टंट तर वायचे आहे तसेच थ्री मायनस वन, वायचे आहे तसेच थ्री मायनस वन. आता किती होईल बघा, आता आता पुढेच करतो मी, टू इंटू वन मायनस थ्री इंटू वन इज इक्वल टू इंटू वन बे के बे दोन मायनस थ्री इंटू वन थ्री, टू मायनस वन टू मायनस वन टू मायनस थ्री मायनस वन, म्हणजे डी एक्स किती आला, डी एक्स आला मायनस वन. आता काढूया डी वाय, डी वाय करताना काय करायचे वायच्या जागेवर कॉन्स्टंट, हा जो डी होता त्या डीतल्या वायच्या जागेवर घ्यायचे कॉन्स्टंट. एक्सचे आहे तशीच म्हणजे टू टू आहे तसं राहणार, एकशे कोएफिशिएंट आहे तशीच, वायचे होते थ्री मायनस वन, तिथं काय घ्यायचे कॉन्स्टंट हा टू आणि हा वन. इथे घेतले बघा आपण डी एक्स घेताना एक्स कॉन्स्टंट घेतले ना टू वन, तर वायच्या जागेवर घ्यायचे टू वन. एक्स घेताना डी एक्स घेताना एक्स जागेवर कॉन्स्टंट, डी वाय घेताना वायच्या जागेवर कॉन्स्टंट, एक्सचे आहे तशीच. पुढं टू इंटू वन मायनस टू इंटू टू, बघा सहावं एक्झाम्पल चाललं आपलं, सहावं मधली तर याच्यापेक्षा सोपी आहे. पहिली आपण दोन करून घेतलेले, तिसरं चौथं पासून त्याच वितरण करा. पहिले आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढलेली आहे, आता हे तुम्हाला सोपं जाते सोडवायला. टू इंटू वन टू मायनस टू इंटू सिक्स ट्वेल्व, टू मायनस ट्वेल्व इथे ना मायनस टेन, बरोबर आहे का, डी वाय त्याला मायनस टेन. आपल्या आता काढायचा एक्स आणि काढायचं आहे डी एक्स, एक्स आणि वाय. एक्सचा काय फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, डी एक्स किती आहे डी एक्स, डी एक्स बरोबर आहे का आपलं मायनस वन, मायनस वन डी एक्स अपॉन डी, डी ची व्हॅल्यू मायनस एट, मायनस वन अपॉन मायनस एट, मायनस मायनस होईल प्लस, म्हणजे आला वन अपॉन एट. नंतर वाय, वाय होईल डी वाय अपॉन डी, डी वाय इथे मायनस टेन, डी वाय मायनस टेन अपॉन डी मायनस एट,
आता ह्याला मायनस मायनस होईल प्लस, मायनस मायनस काय होईल प्लस, हे किती येणार इथं मग टेन अपॉन एट, त्याला दोन भाग जाईल, बी चौक आठ बी पंचे दहा म्हणजे आला फाय अपॉन फोर, ॲन्सर आले का बघा, शेवट उत्तर लिहिलं पाहिजे तुम्हाला, देअर फोर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स व्हॅल्यू वन अपॉन एट कॉमा वायची व्हॅल्यू फाय अपॉन फोर इज द सोल्युशन, फाय अपॉन फोर इज द सोल्युशन. उत्तर चेक करा बघू, वन अपॉन एट आणि काय पाहायला काय आलं पाहिजे, कितवे चालले आपले हे सहावेच, चुकले का बाबा, सहावे चुकले काहीतरी, बघूया कुठे चुकले ते आपल्याला. इथं चुकले बघा आपले, इथं काय आले काय लिहिलं पाहिजे, टू इंटू वन, टू इंटू वन हा बरोबर आहे, मायनस काय आला पाहिजे टू इंटू टू, टू इंटू वन मायनस टू इंटू टू, सिक्स कुठं आला, इथं काय बोलाय टू इंटू टू, टू इंटू टू फोर, टू इंटू टू फोर, मग काय येईल पाहता, टू मायनस फोर, टू मायनस फोर किती येणार आहे, टू मायनस फोर मायनस टू, म्हणजे डी वाय आला मायनस टू, बरोबर आहे, टू इंटू वन टू मायनस टू इंटू टू फोर, बरोबर. आता डी एक्स इज इक्वल टू एक्स इक्वल डी एक्स अपॉन डी मायनस वन अपॉन मायनस एट, तो वन अपॉन एट आला, आणि वाय इज इक्वल टू काय, वाय डी वाय अपॉन डी, डी वाय मायनस टू, काय होईल का, डी वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी, डी वाय किती मायनस टू अपॉन डी मायनस एट, मायनस मायनस होईल प्लस, येईल वन अपॉन फोर, वाय आला वन अपॉन फोर, आणि एक्स डी एक्स अपॉन बी, डी एक्स अपॉन डी मायनस वन अपॉन एट आणि वन अपॉन फोर. इथं अजून काय चुकतंय, इथं एक चुका झाली, इथल्या सारखं इथं कसं लिहिला, इथं सिक्स लिहिला होता आपण, कुठला सिक्स लिहिला, टू इंटू टू पाहिजे, टू इंटू सिक्स लिहिले, इथं काय पाहिजे टू, एवढा टू इंटू काय पाहिजे मायनस वन, इथं काय लिहिलं पण वन, टू इंटू मायनस वन, हे मायनस सॅन राहील, एक चूक झाली खरंच, टू इंटू मायनस वन, इथं काय होईल मग मायनस टू, मायनस टू मायनस थ्री काय होईल मायनस फाय, बरोबर का, म्हणजे डी एक्स व्हॅल्यू काय आली मायनस फाय, इथं पहा, म्हणजे तर डी एक्स इथं काय लिहिलं पाहिजे आपल्याला मायनस फाय, दोन्हीकडचं मायनस मायनस प्लस म्हणजे आलं बरोबर, आता फाय अपॉन एट आणि हा वन अपॉन फोर, इथं फाय अपॉन एट आणि इथं वन अपॉन फोर, फाय अपॉन एट वन अपॉन फोर, असे आन्सर आहेत, काय विसरलं कुठं आपलं, टू इंटू हे मायनस वन लिहायचं विसरलं, केलं बरोबर, तू येतानाच मायनस वन लिहित विसरलं, इथं टू इंटू टू आला का बरोबर, टू इंटू वन झाला टू, टू इंटू टू फोर, टू मायनस फोर मायनस टू, मग डी एक्स डी वाय आला मायनस टू, एक्स येऊन डी एक्स अपॉन डी, वाय येऊन डी वाय अपॉन डी, इथून पुढचं व्यवस्थित आहे बघा पण, एक्स येऊन डी एक्स अपॉन डी, डी एक्स किती मायनस फाय अपॉन डी मायनस एट, मायनस मायनस झाला प्लस, फाय अपॉन एट, वाय इज डी वाय अपॉन डी वाय किती मायनस टू अपॉन डी मायनस एट, मायनस मायनस झाला प्लस, टू अपॉन एट वन अपॉन फोर, मग सोल्युशन काय मिळालं, फाय अपॉन एट आणि वन अपॉन फोर इज द सोल्युशन, हेच वेगळं होतं त्याला तुम्हाला कळून दिलेलं आहे. आता मधली जी राहिली एक्झाम्पल आहेत, दोन तीन तीन चार पाच तीनच राहील, पहिलं दुसरं आपण घेतलं आणि हे सहावं घेतलं. तर आता याच प्रॅक्टिस सेटच्या अगोदर पुस्तकात सॉल्व केली एक एक्झाम्पल आहे,
आणि एक आहे ॲक्टिव्हिटी, ही दोन एक्झाम्पल करा. आणि प्रॉब्लेम सेटमध्ये पुन्हा क्रॅमर्स रूलच्या आधारित सॉल्व सायमध्ये इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल असा एक क्वेश्चन आहे, तोही तुम्ही पूर्ण करू शकता. या पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 1.3 आपण कम्प्लीट केलेला आहे. आणि तुम्हाला स्कीम ऑफ मार्किंग मी यापूर्वी सांगितलेले, जसं डीची व्हॅल्यू काढली ही अर्धा, डी एक्सची व्हॅल्यू आली हाफ, डी वाय बरोबर आली तर डी वाय बघा हाफ, एक्सची व्हॅल्यू बरोबर आली एक्स 5.8 इथं अर्धा, वायची बरोबर आली 1.4 इथं अर्धा, आणि शेवटचं सोल्युशन तुम्ही बरोबर गेलं ह्या स्टेपला इथं अर्धा. असे किती मार्क झाले? 3 झाले का बघा बरोबर. 6 वेळा अर्धा अर्धा मार्क, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि हे चिन्ह जर कुठे एखाद्या ठिकाणी चुकलं, करायला चुकलं वेगळं, पण लिहून घ्या तर चुक आहे तर संपला विषय. इथं आपलं 2 × -1 लिहायचं, इथं -1 राहिलं, आणि इथं 2 × 1 बरोबर आहे, इथं 2 × 2 लिहायचा, इथं 2 × 6 कुठला बघा. असं होतं आहे तर काळजीपूर्वक काम करा. आणि इथं मार्क कुठं जात नाहीत, स्टेप बरोबर आली की 3 पैकी 3 मार्क, प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क, प्रत्येक स्टेप व्यवस्थित केली की 3 पैकी 3 मार्क मिळणारच आहे. याप्रमाणेचं प्रॅक्टिस करा. आणि कसं आहे, मी नेहमी सांगतो आहे, परफेक्शन पाहिजे असेल तर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. मग प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा. बेस्ट लक.